नमस्कार. विजेच्या कडकडाटासह मुसळधाराचा अंदाज. विश्रांतीनंतर कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस. कमी दाबाचे क्षेत्र विरल्यामुळे सध्या राज्यात सर्व ठिकाणी जोरदार पावसाने विश्रांती घेतली असली तरी एक दोन दिवसानंतर राज्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी लावली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यातील काही भाग वगळता राज्यात सर्व ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मोठा पाऊस नोंदवला गेला. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पूर्व विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला, त्यामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महिन्यातील पावसामुळे राज्यातील पाणी साठ्यामध्ये मात्र समाधानकारक वाढ झाली. सध्या राज्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणी पुरवठा 78% आसपास आहे. राज्यात बहुतांश भागामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून काही ठिकाणी पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. मात्र पुन्हा समुद्रावरून वारे वाहू लागल्याने राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 24 तासामध्ये कोकणात काही ठिकाणी घाट विभागामध्ये पावसाची नोंद झाली आहे. 3 सप्टेंबर कोकणात राज्य काही ठिकाणी मेघगर्जना झाली व मुसळ कडकडाटाच्या पावसा पुढं मुसळधार पाऊस पडला. व 4 सप्टेंबरमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तसेच 5 सप्टेंबर कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. 6 सप्टेंबर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, मराठवाड्यात काही विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. 3 ते 6 सप्टेंबर या कालावधीत प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद आदी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.